मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। आकाशाला गोसनी घालून आपल्या कार्यकर्तृत्वाची करुण झेप घेताना आपले पाय जमिनीवर ठेवणारी माणसेच त्या भूमीचा आणि भूमिपुत्राचा विकास करू शकतात। अशाच एका कर्मयोगी भूमिपुत्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची यशोगाथा आपल्या समोर मांडतो आहे। जनसामान्यांचे महानायक म्हणजे माननीय आमदार विनायकरावजी पाटील साहेब नैसर्गिक संकटाचा सामना करत प्रतिकूल परिस्थितीमध्येही जीवन सुकर करण्यासाठी धडपडणारा हा माणूस महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीला वैभव प्राप्त करून देताना अमतपूर चाकूरचा उल्लेख करणे अनिवार्य ठरते। मात्र याच तालुक्याचा मागचा इतिहास आठवला तर मन सुन्न होते, नव्हे तर कित्येक वर्ष मागे पडल्यासारखे वाटायचे। कायम दुष्काळी भाग, पाण्यासाठी वनवन, कोरडे ठाक पडलेले पाणीसाठी रस्ते, आरोग्य आणि शिक्षण तर कोसो दूरच। म्हणूनच गरज होती ती एका भूमिपुत्राची, सक्षम नेतृत्वाची, विकासाच्या ध्येयाने कार्यरत असणाऱ्या कार्यकर्तृत्वाची। प्रत्येक नजर शोधत होती त्या आपल्या माणसाला आणि शेवटी तो आपला माणूस सापडलाच। त्या कृतवान माणसाचे नाव म्हणजे माननीय आमदार विनायकराव किशनराव जाधव पाटील साहेब। मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विनायकराव पाटील मित्र मंडळाची स्थापना केली। या माध्यमातून कार्यकर्ते लोकांचा आधार होऊ लागले। विनायकराव त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकांचा विश्वास अल्पावधीत संपादन केला। जिल्हा परिषद सदस्य झालेला हा तरुण कार्यकर्ता काहीतरी करू शकतो हा लोकांचा विश्वास वाढत गेला आणि बघता बघता 1999 साली विनायकरावांना लोकांनी जात धर्म पक्ष संघटना बाजूला सारून प्रचंड बहुमताने विधानसभेत पाठवले। आपल्या मतदारसंघाचा वेगाने विकास होईल हा आत्मविश्वास लोकांमध्ये पाहायला मिळाला। जनसामान्यांच्या भावनांचा आदर करीत तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी विनायकरावांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि सुरू झाला तो विकासाचा वेगवान प्रवास। आपल्या मतदारसंघाचा कायापलट करण्यासाठी आजपर्यंत 42 साठवण तलाव व 400 वर पाझर तलावांची उभारणी केली, त्यामुळे चामोदपूर चाकूर तालुक्याचा ग्रामीण भाग आजही उन्हाळ्यात हिरवागार दिसतो आहे। मधल्या काळात लोकांनी विनायकरावांना नाकारलं, मात्र खचून न जाता त्यांचं काम सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांची नाळ त्याने तुपू दिली नाही। पण त्या काळातही विनायकरावांची लोकांमध्ये उमेद कायम राहिली, लोकांची कामे केली आणि त्यामुळे 2014 जनतेने विनायकरावांना विधानसभेत पाठवलं। आपल्या अर्धवट राहिलेल्या कामांना पूर्ण करणे आणि नव्याने विकासाचा आलेख तयार करण्याची जबाबदारी विनायकरावर आली होती। त्याचवेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले होते। विकासाचा प्रभाव आपल्या मतदारसंघात वळविण्यासाठी आपल्या मतदारसंघाचा विकास डोळ्यासमोर ठेवून आपले अपक्ष नगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्ते यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला आणि विकासाची गंगा दोन्ही तालुक्यात वाहू लागली। आणि आता या भागाचा कायापलट होतोय। अहमदपूर शहरासाठी 48 कोटीची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे। या महत्वाकांक्षी योजनेची प्रत्यक्षपणे कामाची सुरुवात ही झालेली आहे। आरोग्याची समस्या लक्षात घेऊन मतदारसंघातील दवाखाने अद्ययावत करण्यात आलेले आहेत। या भागात जास्त लोकसंख्या असलेल्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी माननीय आमदार विनायकराव पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवली आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मतदारसंघातल्या 100 किलोमीटरचे डांबरीकरण करण्यात आले आणि खंडाळी, हगदळ, शिरूर ताजबंद, हडोळती अशा अनेक ठिकाणच्या पॉवर हाऊसची क्षमता वाढविण्यात आली। मतदारसंघातील कृषी, आरोग्य, शिक्षण, जलसिंचन, रस्ते, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक उन्नतीच्या प्रत्येक क्षेत्रावर आपला विकासाचा पगडा कायम ठेवणाऱ्या
लोकनायक बहुजनाचं उमदं नेतृत्व विकासरत्न हरित क्रांतीचे जनक मतदारसंघाचे तारणहार विद्यमान आमदार तथा माजी राज्यमंत्री सन्माननीय विनायकरावजी पाटील साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा व येणाऱ्या काळात विकासाचा हा भगीरथ असाच कायम राहावा यासाठी मनपूर्वक शुभेच्छा।